आपल्याला त्या तिघही संख्या तुम्हाला मी एक तुम्हाला सॉल्व करून देणार आहे, बाकीचं तुम्हाला होमवर्कला देणार आहे एक दोन. मग आता बघा रिड्यूस फ्रॅक्शन मेथड ही शिकवली गेलेली तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये बघा 319 आणि इकडे 314. जी काही मोठी संख्या असते ती आपण मध्ये घेतो आणि लहान संख्येने त्याला काय देतो भाग देतो. मग त्याच्यासाठी 319 सबट्रॅक्ट बाय बघा आता इथे जे काही कितीने भाग गेला म्हणजे एकने, म्हणजे इथे थ्री म्हणजे 319 गुणिले एक म्हणजे फक्त एकापर्यंत, म्हणून त्याच्यातून इथे आपण एक लिहितो. जितक्या नंबरने जाईल तिथे तो नंबर आपण लिहित असतो. आता याच्यातून आपण काय करू वजा करू सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन केल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे 29 आल्यानंतर परत ही जी काही संख्या असते ती परत आपण काय करतो खाली लिहितो. ओके खाली लिहिल्यानंतर आपल्याला परत 29 पाढ्यामध्ये ही संख्या सगळ्यात लहान संख्या याच्यापेक्षा ती संख्या फाइंड आउट करून त्याच्यातून काय करतो आपण सबट्रॅक्ट करतो. मग आता 29 एक 29 घेतलेले कारण 29 गुणिले जर 2 केलं तर 9 2 18 बघा 2 2 4 5 58 येत आहे. तर 29 11 जर विचार केलं बघा आता तर या पद्धतीने 29 11 जर विचार केलं बघा आता 29 गुणिले जर 11 केलं 11 9 99 11 2 22 9 10 11 1 3 हां म्हणजे 319 आपले येत आहेत. म्हणजे आपण डायरेक्टली काय केलं आहे 29 गुणिले 11 केल्यानंतर इथे तुमचे काय येणार आहे डायरेक्टली 319 येणार आहे आणि म्हणून इथे काय होतंय पूर्ण भाग हा आपला जातोय. म्हणजे ह्या मेथडमध्ये आपल्याला पूर्ण भाग हा जाऊ द्यायचा असतो आणि मग त्यानंतर तुमचा जो काही एस सी एफ आहे तो एस सी एफ हा तुम्हाला मिळतो. मग आता जी संख्येने पूर्ण भाग जातोय ती संख्या आपल्याला घ्यायची असते 29 आणि मग त्यानंतर आपल्याला आता इथे अशी संख्या फाइंड आउट करायची आहे की 29 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे 29 गुणिले अशी संख्या घ्यायची की ही संख्या तुम्हाला मिळेल. मग त्यानंतर इथे ही संख्या मिळाली, ही संख्या मिळाल्यानंतर त्यानंतर अजून कुठली संख्या आहे 319 त्याला पण तुम्हाला काय करायचंय ही संख्या फाइंड आउट करायची आहे 29 गुणिले 11 ते मिळाल्यानंतर इथे मग आता कुठल्या संख्या आहेत त्या 12 आणि 11 मग आता यांचं काय करायचं एक प्रकारे डिवाइड करायचं 348/319 = एक प्रकारे इथे कुठल्या संख्या मग 12 आणि 11 म्हणजे हा तुमचा काय झाला एक प्रकारे एस सी एफ हा तुमचा आलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला होमवर्कला इथे जे काही रिड्यूस फ्रॅक्शनने तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत या संख्या हा का सर तुमचा होमवर्क ही दुसरी आणि इकडे ही तिसरी संख्या 417 आणि 551 अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं. नमस्कार.